राज्यातील गेल्या अनेक दिवसापासून लंपी रोगाने थैमान घातलं आहे। यामुळे पशुपालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। या रोगामुळे राज्यभरातील जनावरांचे अनेक आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत। मात्र या संसर्गजन्य आजारावर सोलापूरच्या एका शेतकऱ्याने शक्कल लढवत उपाय काढला आहे। कोरोना काळात पीपी किट घालून काम करणारे आरोग्य सेवक आपण पाहिले असतील। आता लंपीपासून खबरदारी घेण्यासाठी थेट जनावरांसाठी पीपी किट बनवण्याची किमया सोलापूरच्या एका शेतकऱ्याने केली आहे। सांगोला तालुक्यातील महूरचे शेतकरी जितेंद्र बजारे यांनी हा पीपी किट तयार केला आहे। कोरोना संसर्ग काळात पीपी किटमुळे अनेकांना संरक्षण मिळाले, त्यामुळे अनेकांचे जीव वाचले। त्याच प्रकारचा पीपी किटचा प्रयोग आता लंपी संसर्गापासून जनावराचे प्राण वाचवण्यासाठी केला जात आहे। आपले लाख मोलाचे पशुधन वाचवण्यासाठी सांगोला तालुक्यातील महूद येथील जितेंद्र बजारे या शेतकरी पुत्राने जनावरासाठी पीपी किटचा देशातील नव्हे तर बहुधा जगातील पहिला प्रयोग यशस्वी केला आहे। पशुधन वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी या किटचा उपयोग होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे। जनावरांसाठी तयार करण्यात आलेल्या पीपी किटसाठी लॅमिनेटेड ओव्हन कपड्याचा वापर करण्यात आला आहे।